हॅलो, स्पाइस बॉक्समध्ये स्वागत आहे. कॅप्सिकम ही सर्वात जुन्या भाज्यांमधली एक भाजी अशी मोजली जाते. त्याच्यात खूप विटामिन्स असतात आणि ते खूप पौष्टिक असतं. हे तीन रंगामध्ये मिळतं, हिरवा, लाल आणि पिवळा. आणि आज आपण या तिन्ही रंगांचा वापर करणार आहोत कॅप्सिकम सुका किंवा ड्राय कॅप्सिकम करी बनवण्यासाठी. तर आपण बघूया काय लागणार आहे हे कॅप्सिकम सुखा बनवण्यासाठी. मी घेतले तीन वेगळ्या रंगाचे कॅप्सिकम जे चिरून बाजूला ठेवले, थोडा सांबार पावडर, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, हळद, साखर, मीठ, जिरं आणि थोडं तेल शिजवण्यासाठी. कॅप्सिकम सुखा बनवण्याची सुरुवात करूया. पहिले मी पॅन गॅसवरती ठेवून गॅस चालू करते. या गरम पॅनमध्ये मी शेंगदाणे ॲड करते आणि त्याला भाजून घेते. मी हे कोरडेच भाजते कारण नंतर मी याची पावडर बनवीन आणि ती वापरणार आहे करी एकदा तयार झाली की. यामुळे करी कुरकुरीत होणार आहे. शेंगदाणे आता भाजले गेलेले आहेत. मी गॅस बंद करून यांना बाजूला ठेवते. हे थंड होऊन देते. तोपर्यंत सेम पॅनमध्ये मी ऍड करते तेल आणि थोडं गरम होऊन देते. एकदा तेल गरम झालं की याच्यात मी ऍड करते मोहरी आणि ती पुरपुरून देते. मग ऍड करते जिरं. कढीपत्ता ऍड करते. आणि ह्याच्यात मी ऍड करते चिरलेल्या भोपळी मिरच्या. मी थोडं मीठ ऍड करते. आणि हे शिजून देते थोडा वेळ. मी ऍड करते थोडीशी हळद. आता मी मिक्सर घेते ज्याच्यात मी ऍड करते भाजलेले शेंगदाणे आणि याची बारीक पावडर बनवते. मी याला बाजूला ठेवते शेवटी ऍड करण्यासाठी कारण ही बारीक पावडर आहे. आपल्याला हे कुरकुरीत पाहिजे. तर तोपर्यंत कॅप्सिकम शिजलेले आहेत, ते छान दिसत आहेत तीन वेगवेगळ्या रंगांमुळे. कॅप्सिकम आता ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. ह्याच्यात आपण ऍड करूया सांबार पावडर. कोणताही सांबार पावडर ऍड करू शकतात तुम्हाला पाहिजे तो. आता मला हे थोडं गोड आवडतं म्हणून मी साखर ऍड करते. हे ऑप्शनल आहे. आणि आता सगळे शेंगदाणे ऍड करा जे क्रश केलेले आहेत आणि सगळं नीट मिसळून घ्या. आणि याला झाकून घेऊया आणि अजून शिजवूया. कॅप्सिकम सुका आता सर्व होण्यासाठी तयार आहे. ते आता शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की सगळेच मसाले आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत. ते खूप सुंदर दिसत आहेत तीन रंगांमुळे. आता मी हे सर्व करते. कॅप्सिकम सुका आता तयार आहे. तुम्ही याला सर्व करू शकता दाल राईस किंवा पोळीसोबत. हे खूपच पौष्टिक आणि न्यूट्रिशियस आहे. त्याशिवाय हे खूपच चविष्ट सुद्धा आहे. तुम्ही हा सुका नक्कीच घरी बनवून बघा.